कसारा येथे जिजाऊ संस्थेचा करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न. जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश झांबरे यांच्या संकल्पनेतून जिजाऊ संघटना कसारा यांच्या वतीने रविवारी 10वी व 12वी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिजाऊ संघटना कसारा नेहमीच गोर गरिबांना आधार होईल असे शिक्षण व आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करत असतात. आज कसारा पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना पुढील दिशा ठरविण्यासाठी पूरक असे मार्गदर्शन मिळावे अशा प्रकारचे कार्यक्रमाचे स्वरूप होते. यावेळी उपस्थित सर्वांना करिअरच्या दिशा दाखवणारे पत्रक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कसारा जिजाऊ प्रमुख श्री महेंद्र दशरथ शिंदे यांनी प्रमुख उपस्थिती दाखवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच प्रोफेशनल करिअर मार्गदर्शक संदीप पाटील सर यांनी 10वी व 12वी नंतर पुढे काय यावर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसोबत हितकूच केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या कुठेही अडचण निर्माण झाली तर जिजाऊ संस्था व निलेश सांबरे साहेब तुमच्या सोबत आहेत असे प्रतिपादन जिजाऊ कसारा संघटनेचे सदस्य सुभाष करवर यांनी केले. यावेळी पत्रकार माधुरीताई अहिरे, जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी जयेश भगत सर, शेखर चौधरी, विजय निरगुडे, धोंडीराम वाघ, जनार्दन भेरे, ओमकार पोरजे, स्वप्नील दोंदे, आदित्य पोरजे, सुमित पांडे, अनिकेत जोशी, ऋषिकेश चंदगीर. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिजाऊ कसारा शाखेच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश वाघ यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोखिंद वृत्तवाहिनी.